मोहरक्या हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमात दोन हजार वीस साली प्रेक्षकांच्या भेटीला आला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा सिनेमा परंतु आजही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी अपेक्षित असलेली मदत सरकारकडून मिळत नाही अशी खंत मोहरक्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी व्यक्त केली दिग्दर्शक अमर देवकर यांच्या मोहरक्या या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले पण चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी डिस्ट्रीब्युशनला अनेक अडचणी येत आहेत कलाकारांची कारा, कला कुचंबणा होते असं मत अमर देवकर यांनी व्यक्त केलं सरकार आपल्या सिनेमांना आजपर्यंत स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पुरस्कृत करत आलेलं आहे केंद्र आणि राज्य स्तरावरती परंतु पुरस्काराच्या पुढे तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे थिएटर्स नाहीत महाराष्ट्र राज्याचे थिएटर्स नाहीत ते थिएटर्स सरकारनं स्थापन करावेत जसे दक्षिणेमध्ये के आहेत केरळमध्ये आहेत अनेक ठिकाणी आहेत दक्षिणे तर सरकार आपल्या थिएटर्सची रचना करेल आणि त्यातून तो चित्रपट प्रदर्शित होईल केवळ पुरस्कृत करण्याच्याही पुढे सरकार भूमिका तो राजाश्रय मिळेल त्याचबरोबर हे झालं थिएटरिकल त्याचबरोबर आता ओ टी टी आणि ह्याचा सगळा जमाना आला आहे तर आता सरकारची स्वतंत्र सिनेमा जर एवढे सगळे सिनेमे आहेत सत्तर वर्षातले तर ते सिनेमे सगळे एका वाहिनीच्या माध्यमातून दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची स्वतंत्र व्यवस्था पण करू शकतो आपण तर हा जर राजाश्रय मिळाला तर अनेक समस्या दूर होतील बरोबर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट